काय अवस्था आहे बघा. पहिल्यांदा अशी अवस्था आली, राष्ट्रवादीचे कॅप्टन पॅड बांधले, डोक्याला हेल्मेट लावलं, हातामध्ये ग्लोव्ज घातले, बॅट हातामध्ये घेतली आणि बाणाच्या पिचवर उतरले आणि म्हणाले मीच ओपनिंग बॅट्समन आहे, आता सेंचुरी मारतो, चौके छक्के मारतो. बॅट हातात हलवली, जोरदार टाळ्या वाजवल्या, सगळे भक्त म्हणाले साहेब आले, साहेब आले, आता सेंचुरी होणार, सेंचुरी होणार. पण समोरून मोदींची अशी गुगली दिसली की साहेबांनी सांगितलं आता मी खेळतच नाही, मी मॅचमधनं बाहेर होतो आणि 12वा खेळाडू म्हणून पॅवेलियनमध्ये बसतो. साहेब 12वे खेळाडू झाले. आमच्या सुप्रियाताईंनी देखील काही गोष्टी पवार साहेबांना आमच्या मोदी साहेबांकडनं शिकून घेतल्या. काय म्हणाले मोदी साहेब पाकिस्तानला, म्हणाले तुला घरात घुसून मारीन, म्हणाले ना पाकिस्तानला. सुप्रियाताई म्हणायला लागल्या घरात घुसून मारीन. आहे का शेवाळे, काय काळजी करू नका शेवाळे, काय काळजी करू नका. आमच्या आठवले साहेबांनी सांगितलं घुसण्याचे दिवस गेले. मला काळजी वाटायला लागली. आता इतक्या गोष्टी असतात चुकीच्या ते सांगतात, टीका करतात, खोट्या गोष्टी सांगतात, बेधडक खोटी गोष्ट सांगू शकतात. आता माझं बोट धरून ते जर इतकं शिकले आता मला माझ्या बोटाचीच काळजी वाटायला लागली. वरचीच काही ते शिकवण देतं कळेल आता गेल्या डॉक्टरला दाखवणार आहे बोट बघ बघा माझं. मोदीने माझं बोट धरलं होतं पण त्याच्या डोसक्यात वरचं कसं काय विचार केला, आता ही सांगायची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्राची शक्ती आपण देशाला दाखवू. भले अहमद पहाने काय सांगितलं अमित शहाने त्याचं भाषण जे असलं बारामतीने आया हे उखडले की आया. आता काय उखडतो माझी कुणाला माहिती आहे. नाही ते म्हणतात ना आता काही बोलता येत नाही महिला वर्ग वगैरे. बस आपलं उंचाच्या उंचाच्या कुठे लोक घ्यायला जाऊ दे का.